नमस्कार, मी रोहन देसवडकर. मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. लवकरच 1 मार्चला लग्न कल्लोळ हा आगामी चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचे प्रमुख कलाकार आपल्यासोबत आहे भूषण, मयुरी आणि सिद्धार्थ. तर भूषण, सगळ्यात पहिलं तुम्ही तिघं म्हणजे आज खूप भारी दिसताय. आणि हा खरंच मयुरी खूप जास्त गोड देते, भूषण आणि सिद्धार्थ ॲज युजुअल डॅशिंग आणि एकदम एनर्जेटिक. बरं, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की लग्न कल्लोळ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो, आज ट्रेलर देखील लॉन्च झालाय, एकंदरीत काय एक्साइटमेंट आणि काय फिलिंग आहे? एक्साइटमेंट नक्कीच आपला चित्रपट चित्रपटगृहात लवकर दिसणार आहे, 1 मार्चला दिसणार आहे आणि त्याआधी आज ट्रेलर रिलीज होऊन तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे एक्साइटमेंट तर तिघांची खूप जास्त आहेच. अनेक महिन्यांपासून याची तयारी चालू होती आणि तो दिवस आता जवळ येतोय याची एक जाणीव आहे. तर त्यामुळे मजा आहे. जी छान एक चित्रपट करण्याची आम्ही एकंदरीत एक ठरवलं होतं ते नक्कीच झालेलं आहे आणि आज तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. नाईस. मयुरी, तू काय सांगशील? खूप एक्साइटमेंट आहे. मला आधी सांग, तुला ट्रेलर कसं वाटलं? अतिशय भारी. मला काय म्हणजे इथे जमलेल्या सगळ्यांनाच आणि प्रेक्षकांना चित्रपट म्हणजे कमालच, त्यांच्या पण फार आवडीचा. सो तीच फिलिंग होती, कारण ज्या रिॲक्शन्स मिळत होत्या ट्रेलर बघताना, एक असं हश झालं की हो, जे आपल्याला वाटतं की आपण काहीतरी खूप गोड आणि खूप चांगलं आणि एक मस्त धमाल फिल्म केली आहे, तिचं कुठेतरी पहिली पावती आज तुमच्या सगळ्यांच्या रिस्पॉन्सने आम्हाला मिळाली. आणि आता तीच उत्सुकता आहे की 1 मार्चला परत एकदा हश व्हायला पाहिजे, की जे आम्हाला वाटतं की खूप छान चित्रपट आहे, खूप गोड आहे, एक सुंदर आणि एनर्जेटिक रॉमकॉम आहे असा आमचा चित्रपट आहे. आणि आजकाल काय सगळ्यांचं लाईफ स्ट्रेसफुल झालंय, इन्क्लुडिंग टीनेजर्स, वयस्कर लोक सगळ्यांचं. तर एंटरटेनमेंट बघताना माझा कल नेहमी काहीतरी लाईट हार्टेड, काहीतरी छान असं बघण्याकडे जातो. आणि जर तुम्हाला लाईट हार्टेड छान, त्याच्यात काहीतरी खूप छान इंटेन्स मेसेज, इमोशन्स असं काहीतरी पॅकेज मिळालं तर मला वाटतं ते कम्प्लीट पॅकेज होतं. आणि ही फिल्म तशीच आहे, कम्प्लीट पॅकेज आहे. त्यामुळे प्लीज 1 मार्चला पूर्ण आपल्या फॅमिली सोबत जाऊ शकतात अशी ही फिल्म आहे. आमचे प्रोड्युसर म्हणतात तसं, त्यांची 5 वर्षाची मुलगी आणि 85 वर्षाची आजी ही रेंज एन्जॉय करू शकते ही फिल्म. सो खूप एक्साइटमेंट आहे की अशी आपली फिल्म येते आणि ती सगळे एन्जॉय करू शकणार. सिद्धार्थ, तू काय सांगशील? एक तर तुझी एनर्जी जी 7 समुद्रापार आता पोहोचलेली आहे, म्हणजे तू इतका एनर्जेटिक आहेस. आता ट्रेलर लॉन्चिंगच्या वेळेस पण आपण बघितलं तुझी एनर्जी, एकंदरीत चित्रपटात पण तुझी तीच एनर्जी आहे. म्हणजे तू जसा आता आहेस ॲज अ पर्सन, तसंच तुझं कॅरेक्टर चित्रपटात आहे का? हा, एक्साइटमेंट तीच आहे, कारण सिद्धार्थ जाधव आणि मारुतीमध्ये ती एक गोष्ट आहे, एक्साइटमेंट आहे त्याची. कारण त्याचं लग्न होण्यासाठीची जी त्याची एक्साइटमेंट आहे सिनेमात, ती फक्त तेवढ्यापुरते. माझी तर लाईफमध्ये एक्साइटमेंटच असते. पण एक्साइटमेंटवर यायचं म्हटलं तर पुन्हा एकदा खरंच ॲज अ ॲक्टर एक्साइटेड आहे, कारण हा सिनेमा आमच्या तिघांचा आहे किंवा आमच्या टीमच्या जवळचा सिनेमा आहे. खूप सारे इमोशनल कनेक्शन आहेत. पीपी सर जे सिनेमाचे DOP होते, त्यांचं निधन झालं होतं, त्यांनाही मिस करतो आम्ही. मयूर सर जो माणूस डॉक्टर आहे पण तो मराठी सिनेमासाठी काहीतरी करू इच्छितो, आणि त्याने सगळं म्हणजे त्या शूटिंगच्या दरम्यान अख्खं त्याने बंद केलं तो हॉस्पिटल आणि फक्त मराठी सिनेमा किंवा आता प्रमोशनच्या निमित्ताने. तर ह्या लोक ही लोक ना इमोशनली मराठी सिनेमा करतायत आणि त्याचा भाग त्यांनी आम्हा तिघांना करून घेतलंय याचा आनंद आणि ती जबाबदारी आहे. त्यामुळे प्रचंड एक्साइटेड आहोत हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि आज ट्रेलर आलाय, तू म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आवडतोय, एंटरटेनिंग आहे, रॉमकॉम आहे, इमोशनल आहे, भावना आहे, सगळं एक छान छान भट्टी आहे ती इमोशनची आणि ह्युमरची. तर नक्की बघा यार तुम्ही, मला खूप आवडेल तुम्ही हा सिनेमा पाहावा. आणि मराठी सिनेमात खूप छान छान वेगवेगळे विषय येतात, त्यात आमचा पण एक छानसा गोड हलका फुलका विषय जो नक्की तुम्हाला भावेल. ओके, सो चित्रपटामध्ये 3 गाणी आहेत, त्यातली 2 आता आपण बघितली, झनझनल्या काळजात आणि सनई संघ. अतिशय अफलातून झाली आहेत ती गाणी. तर मला त्यावेळेस एखादा किस्सा किंवा मग गाणी ज्यावेळेस तुम्ही केली त्यावेळेस एखादी, जसं झनझनल्या काळजामध्ये सिद्धांतनी जो डान्स केला आहे अफलातून, मग त्याच्यामध्ये एखाद्या स्टेप्स वगैरे करताना एखादा फनी किस्सा वगैरे काय घडलेलं, जसं सनई संघाचं तू काय सांगशील भूषण? फनी किस्सा असं नाही, कारण काही जेन्युइनली असं वाटतं की काहीतरी मजा हे असेल. पण एकंदरीत कामावरती खूप एक सिरियसली आम्ही काम करत असतो, म्हणजे सिरियस फेसेसनी नाही तर किस्से होत असतात, पण ते असे लक्षात ठेवून असं काहीनी नाही. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता, कारण खूप जास्त रिहर्सल्स केले होते आम्ही मिळून सगळ्यांनी, रिहर्सल्स करून. आमचे जे कोरिओग्राफर आहेत प्रिन्स म्हणून, त्यांनी खूप चांगली रिहर्सल करून घेतली होती. ट्रिकी होतं उलट, यु नो, शूट म्हणजे मजा नाही खरं सांगायचं तर, की तिकडे किस्से होतात हे नाही. उलट जसं कदाचित बऱ्याच चित्रपटांना, हिंदी चित्रपटांना पर्टिक्युलरली, जे काम 5 ते 10
10 दिवस एक गाणं शूट करतील, ते इकडे नसतं, एक किंवा दोन दिवसात तुम्ही गाणं शूट करता, तर त्यामुळे आम्हालाही त्या गोष्टीचं भान असतं आणि त्यामुळे खूप सिरियसली काम करत असतो. तर तो सिरियसनेस नक्की इकडे दिसणार, आम्ही हसतोय खेळतोय सगळे हसतायत, पण ते माहिती आहे की आपल्याला गाणं आपलं शूट करायचं आहे 2 दिवसात आणि तोडीस तोड ते दिसलं पाहिजे दिसत असताना सुद्धा. तर त्यामुळे अख्खी टीम त्याने एफर्ट्स घेत असते आणि तेच झालेलं आहे. त्यामुळे सिरियसली रिहर्सल्स करणं आणि मग तिकडे खरं सांगायचं तर आमचा पहिला दिवस होता, तरी ती केमिस्ट्री त्याहिनी दिसणं आणि ॲट द सेम टाइम उन्हात शूट करतोय, तर ते उन्हात शूट करत असताना घामाघूम होणं, मग ते कपडे आपले स्वेट हे दिसत आहेत तर त्यामुळे ते सुकवणं, पण लगेच रिहर्सल पण करणं, मग मेकअप हे करणं, या सगळ्या गोष्टीकडे खूप जास्त. पण त्याच्यातनंच एक जाणवते की हे करत असताना आम्ही कलाकार म्हणून एकमेकांसाठी होतो की ते समजणारे, मग हे वेळ लागतोय का, हे होत आहे का, हे न करून आपण आपलं काम चोख करायचं आणि ओके वेळ लागतोय तेवढ्यात मी काहीतरी दुसरं शिकून घेतो, हे खूप करणं चालू होतं आणि त्याच्यामुळे एकंदरीत टीमवर्क आज दिसतंय आणि गाणं लोकांपर्यंत पोहोचतंय. मयुरी तू काय सांगशील? भूषण म्हटलं ते अगदी करेक्ट आहे. गाण्याचं शूट ना सकाळी 6 ते संध्याकाळी 6 ते डे लाईट मध्ये करायचं असतं, तो एक टार्गेट असतो. आणि त्यामुळे तुम्हाला लवकर तयार हिरोईनला, तर म्हणजे भूषणला जर प्रॉब्लेम आला असेल हामाचा आणि याचा, आमचे केस असतात प्लस ते त्या ह्युमिड वातावरणात ते परत एन्टँगल ते डिटँगल काही 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 होत असतं त्याचं, ते परत सेट करणं, मेकअप घाम येतोय म्हणून, तर काय शेवटी गाणं जितकं सुंदर दिसतं ना तितकीच मेहनत आणि तितकाच त्रास ऑनेस्टली त्याच्या मागे असतो. पण ऍक्टर म्हणून ना तुम्हाला तो एक मॅजिक शॉट द्यायसाठी तुम्ही मग सकाळी तो लवकर उठालाही, 6 तयारही व्हाल, ठीक आहे ते 10 हेअरवर ते टॉक करायला लागले तरी चालेल, मग ते ब्लोअर तुमच्या केसांवर जेव्हा येतं तेव्हा मग लॅश उडतीये किंवा बिंदी उडते, असं सगळे प्रॉब्लेम्स होतात, पण तो एक मॅजिक शॉट व्हावा हेच एक ऍक्टरच्या डोक्यात असतं, मग बाकी सगळं तुम्ही विसरतात, तो सगळा त्रास ते सगळं तुम्ही विसरतात. सो आत्ता जेव्हा गाणं बघतो तेव्हा असं वाटतं की त्या दिवशी पूर्ण वेळ आम्ही आणि हे एका दिवसात शूट केलेलं गाणं आहे, एका दिवसात शूट केलेलं गाणं आहे. आणि भूषण म्हटला त्याप्रमाणे आपल्याला तेवढी लक्झरी नाही आहे की 5 दिवस हेच गाणं आपण शूट करू, तर मग आउटपुट तुम्हाला सतत ऑन युअर टोज राहावं लागतं प्रत्येक बाबतीत, मग तुमचं लुक असेल, तुमचं एक्सप्रेशन असेल, तुमची एनर्जी असेल. आणि आम्हाला माझ्यामध्ये काही याची की इनबॉर्न एनर्जी नाही आहे, तर ती मला ती उसनी घ्यावी लागते अशा वेळेस. सिद्धार्थ तू काय सांगशील की तू झंझनल्या काळजात, म्हणजे एकदम झंझनलंय सगळं आणि त्याच्यामध्ये जो तू डान्स केला आहेस, एखादा किस्सा किंवा एखादी स्टेप कुठली अवघड गेली का रे तुला एवढ्या याच्यामध्ये? गाणं अवघड गेलो होतो, आता गाणं जेव्हा बघशील ना तेव्हा जी आमची सिग्नेचर स्टेप्स आहे ना, त्यात माझे 4 मित्र आहेत ना मागे नाचतायत ना, त्यांना जेव्हा तू बघशील नाचताना तेव्हा तुला कळेल की स्टेप किती अवघड आहे ती. पण म्हणजे बघ, म्युझिक नेहमीच एनर्जी देतं आणि ते सिनेमालाही देतं आणि कलाकाराला देतं. भूषण म्हणाल ते बरोबर आहे, कारण सर्वात अवघड काम ते असतं. तुम्हाला 1.5 मिनिटात 2 मिनिटात ते गाणं दिसतं, पण ते एक्सप्रेशन, ते लिपसिंग, त्यात इमोशन्स आणि ड्रामा, प्रत्येक तो फक्त डान्स नंबर नाही आहे, त्यांचं गाणं असेल किंवा माझं गाणं असेल, तो ड्रामा आहे, तिथे एक्सप्रेशन द्यायचे आहेत, या सगळ्या गोष्टी करायच्या. ते डे लाईट म्हणजे ताराणी चौकात ते जिथे बसलो वगैरे होतो किंवा कुठेतरी कॅमेरा बिल्डिंगवर लावला आणि मी मध्ये ट्रॅफिकमध्ये नाचतोय, ही सगळी मेहनत आहे ना. पण अल्टिमेटली ते कॅमेरामन आणि आमचे कोरिओग्राफर प्रिन्सचं कौतुक आहे आणि म्युझिक डिरेक्टर स्वप्नील आणि प्रफुल्लचं. पण गाणी आवडताय त्याचा आनंद आहे, लोक नाचतायत, रील्स बनवतायत आणि आता ट्रेलर येतो त्याचा आनंद आहे. ओके, सो आता झंझनल्या काळजात मी तर काय तुला नाचायला नाही सांगणार, पण एक वेगळी एक इच्छा माझी आहे ती तू पूर्ण करावीस. तुम्ही तिघांनी पण गाण्याच्या 2 ओळी फक्त प्रेक्षकांसाठी प्लीज. हा, पहिलं तुमचं. नको नको, मी गाणं म्हणजे कठीणच आहे, एकच गाणं गाऊया जे आणि कमाल गातो, कोणतं झणझणल्या, दोन्ही येतात पण माझा आवाज जो आहे ते की इतकं गोड गाणं, झणझणल्या काळजावरती गोड झाला हमला, अग होय नाही होय नाही म्हणता घट्ट मामला जमला. आता ऍक्च्युअल गाणं ऐका, हे असं नाहीये, दाखवलेलं आहे कसं आहे ते तुम्ही लिपसिंग करत असतो, आम्ही गात नाही त्यामुळे. अल्ट्रा मराठीच्या युट्यूब चॅनलवर जा, म्हणजे आपला अल्ट्राचं पण एक प्रमोशन होऊन देणार, त्यांचे गाणं तिकडेच दिसणार त्यामुळे. ओके, जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? 1 मार्चला चित्रपट बघा, अजून काय सांगणार प्लीज? 1 मार्चला चित्रपट बघा, जात नाही होता, आणखी आमचे मीडियावाले मित्रमंडळी आहेत, आम्ही इथेच आहोत, पण तुम्ही मात्र 1 मार्च पासून बेसिकली मनोरंजन करण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत. आणि 1 मार्चला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय, गोड हलकी फुलकी कॉमेडी आणि आणखीन काहीतरी सांगणारी गोष्ट आहे, नक्की बघा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. लग्न कल्लोळ. मयुरी,
मी हेच वारंवार म्हणणार आहे आणि प्रत्येक इंटरव्ह्यूत म्हणणार आहे की एकदा आम्ही म्हणतोय म्हणून जाऊन बघा 1 मार्चला किंवा 2 मार्चला, नंतर तुम्ही स्वतः जाऊन बघाल, कारण ही जेन्युइनली गोड फिल्म आहे जिची रिपीट व्हॅल्यू आहे असं मला वाटतं. सो प्लीज 1 मार्चला जाऊन बघा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. थँक्यू.